नमस्कार, कावेरी स्मार्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये राईस फ्लोर पापडी म्हणजे तांदूळाच्या पिठापासून बनणारी पापडी पाहणार आहोत। ही पापडी तेलंगणा आंध्रा स्पेशल आहे। खूप खुसखुशीत क्रंची अशी ही पापडी बनून तयार होते। खायला पण खूप चवदार चविष्ट असते। काय काय साहित्य लागते ते पाहूयात। पीठ मिसळण्यासाठी पैस परात किंवा एखादी पातेलं घ्या, त्यामध्ये तांदूळाचं पीठ घालूयात। मी इथे 3 वाट्या तांदूळाचं पीठ घेते। तुम्हाला ज्या प्रमाणात करायचे त्याप्रमाणे तुम्ही तांदूळाचं पीठ घेऊ शकता। तीळ घालते 1/2 वाटी, ओवा 1 चमचा, जिरे मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले, दोन चमचे जिरे पूड घातले मी, मोठं मोठं वाटून घेतले होते, 1 चमचा लसणाची पेस्ट, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला। हरभऱ्याची डाळ आहे, करण्याच्या पूर्वी 1 तास पाण्यामध्ये भिजू घालायची आणि ती डाळ घालायची। मी इथं 3 चमचे हरभऱ्याची डाळ घेतले। कढीपत्ता स्वच्छ धुऊन बारीक कट करून घेतले। इथं मीठ चवीपुरतं, हे पूर्ण मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। कोरडं आहे तोपर्यंत छान व्यवस्थित मिसळलं जातं, त्यासाठी तुम्ही आधी एकदा पूर्ण मिसळून घ्या। पाणी गरम करायला ठेवा, पाणी गरम होते तोपर्यंत आपण हाताने छान मिक्स करून घेऊयात, जेणेकरून मीठ मिरचू सगळीकडे लागलं पाहिजे, सगळं पिठामध्ये पूर्ण पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे। लसूण खूप चविष्ट चवदार अशी पापडी तयार होते। मुगाची डाळसुद्धा भिजू घालून तुम्ही घालू शकता यामध्ये। सणावारामध्ये सोडून तुम्ही प्रवास करतानासुद्धा ही पापडी सोबत बनवून घेऊन जाऊ शकता। आता आपण पीठ बाजूला करून मध्ये थोडीशी जागा करूयात। पाणी गरम झाले, यामध्ये गरम पाणी घालायचं। जास्त पाणी घालू नका, थोडंसं घाला आधी आणि चमच्याने मिक्स करून घेऊयात। थोडंसं गरम पाणी घालून पूर्ण पीठ छान मिक्स करून घेऊयात। आधीच जास्त पाणी घालू नका। आता हाताने छान आपण पीठ मळून घेऊयात। यातला 1/2 भाग एकीकडे करून घ्यायचा आणि थोडंसं पीठ बाजूला घ्यायचं, त्यामध्ये रूम टेम्परेचरचं साधं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं। जास्त पाणी घालू नका, आपल्याला घट्टसर पीठ पाहिजे। पूर्ण पीठ एकदाच आपण मळून घ्यायचं नाही, लागेल तसं थोडं 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 गोळा करून घ्यायचं पिठाचा। आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये थोडंसं पीठ काढून घेऊयात, हे पीठ झाकून बाजूला ठेवूयात।
आता हे पीठ छान असं गोळा करून घेऊयात. पिठाचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आपल्याला. पाणी लागत नाही आता. छान घट्टसर गोळा करून घ्या ह्याप्रमाणे. आता आपण ह्याचे लहान लहान असे गोळ्या करून घेऊयात. वाटेल तर थोडंसं हाताला तेल लावून घ्या तुम्ही. लहान लहान गोळ्या करून घेऊयात आपण. अशा प्रकारे मी पूर्ण गोळ्या करून घेते. गोळ्या करून झाल्यात आपल्या पिठाच्या. पाहताय ना तुम्ही, अशा प्रकारे करून घ्यायचं. माझ्याकडे एक रिकामं तेलाचं पॅकेट आहे, ते कट करून घेऊयात. आपल्याला कॅरी बॅग लागते ही पापडी बनवण्यासाठी. दोन्ही बाजूकून कट करून घेऊया. मी कट करून घेतले इथं. यामध्ये थोडंसं तेल आहे, ते आपण गोळ्यांना लावून घेऊया. पुरीचा साशा आहे माझ्याकडे, ते ठेवून आपण कट केलेले तेलाचं पॅकेट ठेवूयात कवर. पाहताना तुम्ही असं ठेवायचं आणि एक गोळा घ्यायचा. अगोदर त्याला हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, मग त्यावरती ते कॅरी बॅग आणि वरून पुरीचं साशा ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं. काढून घेऊयात. तांदूळाच्या पिठाची पापडी तयार आहे. आता आपण एका कपड्यावरती काढून घेऊयात. तुम्ही बाजूला एक सुती कपडा टाकून घ्या, त्यावरती आपल्याला हे पापड ठेवायचे आहेत. अशाच प्रकारे दुसरे करून घेऊयात. परत एकदा दाखवते तुम्हाला. ज्यांच्याकडे पुरीचं साशा नाही आहे त्यांनी मग कसं करायचं, त्यालाही पर्याय आहे. पुरीचं साशा न वापरता कसं करायचं ते पण पाहूयात. तुम्ही कॅरी बॅग असं ठेवून घ्या एका पाठावरती. तयार केलेला गोळा असा प्रेस करून घ्यायचा. मी इथं दोन गोळे ठेवते, कॅरी बॅग माझी मोठी आहे म्हणून. असे सेंटरमध्ये ठेवायचे मधोमध, त्यावरती कॅरी बॅग ठेवून चापट असं काही डब्बा वगैरे काही असलं ना त्याच्याने प्रेस करून घ्यायचं. थोडंसं जास्त वजन टाकून प्रेस केलं की मग आपली पापडी पातळ अशी होते. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता. तेही नसेल तर असं चापट गोळा करून घ्यायचा, वरती कॅरी बॅग ठेवायची आणि हाताने असं प्रेस करून घ्यायचं. जितकं पातळ हवे तितकं पातळ आपण करू शकतो. हे पहा, पातळ अशी आपली पापडी तयार झाली आहे. तेल गरम कराय ठेवलं इथे. मी अशाच पूर्ण पापड्या करून घेतले तिथं. तेल पण छान गरम झालं आहे. तयार केलेले तांदूळाची पापडी आपण टाकून फ्राय करून घेऊया.
तळून घेऊयात तेलामध्ये। मंदाचेवर तळून घ्या। दोन्ही बाजूंनी खालून वरून छान असं तळून घेऊयात। दोन्ही बाजूकून राईस पापडी आपली तळून घेऊया। तेलंगणामध्ये अप्पलू गारेलू असे म्हणतात। माझ्या रेसिपीज कसं वाटते तुम्ही ते मला कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तेलामध्ये बबल्स येणं पूर्ण कमी झाले आहेत म्हणजे आपली पापडी छान अशी तळल्या गेली आहे। आता आपण काढून घेऊया। मी अशाच प्रकारे पूर्ण पापड्या आपल्या तळून घेते। पूर्ण पापड्या माझ्या तळून झालेत, खूप छान असं खुशखुशीत झालेत पापड्या। तीन वाटी तांदूळाच्या पिठामध्ये भरपूर अशा पापड्या तयार झाल्यात। मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते। पाहताय ना तुम्ही, खमंग खुशखुशीत आपले पापडी तयार आहे। प्लीज सब्सक्राइब माय चॅनल। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्यू सो मच।